तो कसे आहे पुट्ट्यांनो, माझं नाव आहे शुभम आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर चला सुरू करूया। तर पुट्ट्यांनो, आजची आपली सगळ्यात पहिली अपडेट आहे गोल्डबर्गच्या बारेमध्ये। गोल्डबर्गने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, जेव्हा WWE त्याला रोमन रेन्स विरुद्ध मॅचसाठी बोलावलं होतं तेव्हा तो COVID-19 पॉझिटिव्ह होता, त्याच्यातून त्याला लवकर रिकवर करायचं होतं। तो रिकवर झाल्यानंतर त्याला फक्त मॅचसाठी 2 हप्ते भेटले। गोल्डबर्गच्या म्हणण्यानुसार, आता मी पहिल्या सारखा 20 वर्षाचा पुट्टा राहिलो नाही की 2 हप्त्यात कोणत्याही मॅचसाठी मी तयार होईल, मला जिममध्ये जाऊन मेहनत घ्यावी लागली। आता माझी बॉडी पहिल्यासारखी राहिली नाही, आता मी 55 वर्षाचा झालेलो आहे, मला जास्त मेहनत घ्यावी लागली। त्याच्यातून मी COVID-19 रिकवर झालो होतो म्हणून मला थोडीशी कमजोरी पण वाटत होती असं गोल्डबर्गचं म्हणणं आहे। पण मी त्याच्यामधून रिकवर झालो आणि एलिमिनेशन चेंबरमध्ये रोमन रेंजच्या खिलाफ चांगला मॅच दिला। पुट्ट्यांनो, जर का तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडा गाड्याचा आवाज आला फक्त तेवढं इग्नोर करता भाई पुट्ट्यांनो, कारण तुम्ही थोडंसं कामात आहे जिथं गाड्याचा आवाज येईन आणि तुम्हाला व्हिडिओ देणं बी जरुरी आहे, म्हणून तेवढं थोडंसं इग्नोर करून देतं पुट्ट्यांनो, ठीक आहे। तेवढा जांगणगुत्ता पाहून घ्यायचा, मग तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी 1 नंबर देईन काही दिवसानंतर, फक्त काही दिवस सांभाळून घ्यायचं, ठीक आहे। तर मग गोल्डबर्गचं तसं म्हणणं होतं भाई पुट्ट्यानं। तर आपली दुसरी अपडेट आहे की विन्स मिकमॅनचे रेट्रिब्युशनसाठी काय प्लॅन होते हे समोर आलं आहे। आता रेट्रिब्युशनचे अर्धे मेंबर WWE फायर झाले, त्याच्यानंतर विन्स मिकमॅन त्या म्हाताऱ्याचे काय प्लॅन होतो रेट्रिब्युशनसाठी ते तुम्हाला पाहायला भेटते भाई। सांगतो मी तुम्हाला आता, जर पुढे पोहोच पण त्या रेट्रिब्युशन हा असा ग्रुप होता ज्याच्यात NXTचे सुकाही सुपरस्टार होते, ते असे सुपरस्टार होते ज्यांना कुठंच चान्स नाही भेटला असं WWE स्टोरी लाईन प्लॅनिंग होती दाखवायसाठी, जे कोणते सुपरस्टार स्क्रू झाले किंवा चिटिंग करून मॅचेस हारले अशा सुपरस्टारला रेट्रिब्युशनमध्ये टाकण्यात आलं होतं, त्यांच्या तोंडावर मास्क दिलं होतं। पण WWE असेही प्लॅन होते की हा मुस्तफा अली हा नव्हता रेट्रिब्युशनचा लीडर, मुस्तफा अलीले रेट्रिब्युशनचा एक मेंबर बनवलं असतं पण लीडर नाही। तर WWE इंटरनल रायटरनं असं सांगितलं आहे की WWE प्लॅन होते की विन्स मिकमॅन हा स्वतः WWE रेट्रिब्युशनचा लीडर बनला असता, पण तसं काही झालं नाही। पण त्यांचं असे प्लॅन होते की काही मोठे नाव जसं की शेन मिकमॅन म्हणजेच विन्स मिकमॅनचा पोट्टा हाही रेट्रिब्युशनचा लीडर बनू शकला असता, पण विन्स मिकमॅनला तसं काही आवडलं नाही। पण विन्स मिकमॅनला जे नाव आवडलं होतं ते म्हणजे मुस्तफा अली, त्याच्यावर WWE इंटरनल रायटर काही जास्त खुश नव्हते, म्हणून रेट्रिब्युशन हा ग्रुप जास्त दिवस WWE सर्व्हाइव्ह करू शकला नाही रे भाई पुट्टनो। पण विन्स मिकमॅनच्या म्हणण्यानुसार हा ग्रुप द नेक्सस, तुम्ही जेव्हा पाहिलं असेल त्या नेक्सस ग्रुपचा मेंबर CM Punkही होता, त्याला टक्कर देऊ शकला असतं। अजून एक नाव समोर आलं होतं ते म्हणजे एजही WWE रेट्रिब्युशनचं लीडरशिप करताना आपल्याला दिसलं असं, पण तसं काही झालं नाही। तर हे होती त्यांच्या बारे तर अपडेट। तर आजची सगळ्यात मोठी न्यूज येत आहे सिजारोच्या बारेमध्ये। सिजारोनं WWE सोडलं म्हणजे सिजारो आता WWE कम्पीट करणार नाही अशा खबरा येत आहेत। सिजारो आणि WWE कॉन्ट्रॅक्टच्या बारेमध्ये नेगोशिएशन चालू होते, पण ते काही सिजारोला पटलं नाही। सिजारोनं म्हटलं हट जाय नाही करत तुमच्या कंपनीत, पण सिजारोनं त्याचा कॉन्ट्रॅक्ट एंड केला। सिजारोला आता 90 डेजचा क्लॉक पूर्ण करायची गरज नाही, कारण की WWE त्याला रिलीज नाही केलं तर WWE सिजारोचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला, तर त्याला 90 डेज वाट म्हणजे 90 दिवस वाट पाहायची गरज नाही रे भाई पुट्टेनो। म्हणजे सिजारो कोणत्याही कंपनीसोबत साईन करायला फ्री आहे, तो आता एक फ्री एजंट बनला आहे। सिजारोनं 2021 जेवढे 4-5 मॅचेस रेसल केल्या होत्या त्याच्यात तो सगळ्याच मॅचेसमध्ये हारला होता, नाही एकही मॅच सिजारोनं 2021 जितली नाही। सिजारो त्याच्या बुकिंगच्यामुळे लय नाराज होता WWE वर, आणि मलाही असं वाटते की सिजारोसारखा पोटेन्शियल सुपरस्टार WWE हातातून गेला। जर का सिजारोले WWE चांगलं स्ट्रॉंग बुक केलं असतं ना ड्रू मॅकएंटायरसारखं, तर सिजारो एक एवढा मोठा सुपरस्टार बनला असता, रोस्टरवर तो रोमन रेंजले बी टक्कर देऊ शकला असता स्टार पॉवरच्या मामल्यामध्ये, जसं रोमन रेंजले बिल्ड केलं ड्रू मॅकएंटायरले बिल्ड केलं तसं सिजारोले बिल्ड केलं असतो। तर आपली पुढची अपडेट आहे रेसलमेनियाच्या पहिल्या नाईटमध्ये रोंडा रावती वर्सेस शार्लेट फ्लेअर हा मॅच होऊ शकते रे भाई पुट्ट्यांनो। आणि या मॅचच्या बॅटिंग आउट्स तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओतही पाहिले होते की या मॅचमध्ये रोंडा रावजी फेवरेट आहे मॅच जितायच्या। जर का तसं बॅटिंग आउटच्या हिशोबानं झालं तर शार्लेट फ्लेअर हा मॅच हारणार आहे, आणि आपल्याला नवीन स्मॅकडाऊनची वुमन्स चॅम्पियन रोंडा रावजी भेटेल। पण WWE अजूनही अनाऊन्स केलं नाही की हे डे 1
मेन इव्हेंट असणार आहे स्मॅक रेसलमेनियाच्या नाईट डे वनची मेन इव्हेंट करू शकते हे मॅच की नाही की किक ऑफमध्ये टाकतील कोणते डब्ल्यू डब्ल्यू कोणते कोणतं टायटल मॅच किक ऑफमध्ये पण टाकतात. जर का असं झालं तर डे टूचा मेन इव्हेंट तर तुम्ही पकडून चला रोमन रेन्स वर्सेस ब्रॉक लेसनरचाच मॅच आहे कारण की त्याच्या दोन्ही टायटल लाईनवर आहेत रे भाई पोट्टेनो. तर तुमचं काय म्हणणं आहे रोंडा रावजी वर्सेस शार्लेट फ्लेअरच्या मॅचच्यावर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. या मॅचमध्ये कोण जिंकलं पाहिजे आणि कोण नवीन चॅम्पियन बनला पाहिजे किंवा टायटल रिटेन झाला पाहिजे तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा रे भाई पोट्टेनो. ठीक आहे तर आपली पुढची अपडेट आहे डब्ल्यू डब्ल्यू ईच्या रेसलमेनियासाठी सध्या म्हणजे काही स्ट्रॉंग प्लॅन नाही म्हणजे चार पाच मॅचेस सोडून झालं तर डब्ल्यू डब्ल्यू ई सध्या मॅचेसच्या बारे विचार करत आहे की कोणता मॅच सेट करावा. जोपर्यंत मॅच सेट होत नाही तोपर्यंत त्या मॅचच्या बारेमध्ये काही खास प्लॅन्स नाहीत. म्हणजे जर का एज वर्सेस सेथ रॉलिन्सचा प्लॅन मॅच सेट झाला किंवा डब्ल्यू डब्ल्यूने ॲडव्हर्टाईज केला तर त्या मॅचचा बिल्ड चालू करतील. तोपर्यंत कोणत्याच मॅचचा बिल्ड डब्ल्यू डब्ल्यू चालू करणार नाही. आखरी मोमेंटपर्यंत आपल्याला माहीत पडणार नाही की कोणता मॅच डब्ल्यू डब्ल्यूमध्ये होणार आहे कोणता नाही होणार. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कारण की काही वर्षापहिले असं दाखवत होते की एक एक वर्षापासून म्हणजे हे रेसलमेनिया झाली की त्याच्यानंतरच्या पुढच्या रेसलमेनियापर्यंत डब्ल्यू डब्ल्यू फील्ड फूट बुक करत होती पण आता तसं नाही एक दोन महिन्यातच फूट बुक करते आणि ते खतम टाकते करून पहिलं तर चांगलं होतं भाई पुटून ते आपल्याला आवडत जाईल. तर ठीक आहे तर आता आपण बोलू ड्रू मॅकेंटायरच्या बारेमध्ये. ड्रू मॅकेंटायरनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा त्याच्या नेकमध्ये प्रॉब्लेम होता व त्याला डे वनमध्ये अटॅक अँगल दाखवला तेव्हा जॉन सिनानं त्याला कॉल करून सांगितलं की पाय रवे ड्रू मॅकेंटायर नेक इंजरी काही चांगली नसेल पण तू लवकर रिकवर कर आणि लवकर ये. त्याच्यावर ड्रू मॅकेंटायरनं असं बी सांगितलं आहे की डॉक्टर्सनं त्याला म्हटलं की तू शायद रॉयल नंबर मिस करू शकतो आणि रेसलमेनियाही मिस करू शकतो. तर डॉक्टरला ड्रू मॅकेंटायरनं म्हटलं असं का डोंबड्या शिल्लक बोलतं. तर ड्रू मॅकेंटायर रिहॅबमध्ये गेला त्यानं चांगला व्यायाम केला फिजिओथेरपी घेतली आणि ड्रू मॅकेंटायरनं पटकन रिटर्न केलं. तर आपली पुढची अपडेट आहे स्मॅकडाऊनमध्ये काय होणार आहे. तर स्मॅकडाऊनमध्ये सॅमी झेन हा नवीन इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन बनला आहे पुटन पा नवीन इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन. तर त्या चॅम्पियनशिपचं सेलिब्रेशन आता स्मॅकडाऊनच्या शोवर होणार आहे. म्हणजे सॅमी झेन चॅम्पियनशिप सेलिब्रेशन करणार आहे. तर चॅम्पियनशिपसाठी सॅमी झेनला रेसलमेनियामध्ये कोण चॅलेंज करते तर हेही आपल्याला पाहायला भेटेल उद्याच्या स्मॅकडाऊनच्या शोवर. जर का तुमच्या ज्यांना पाहिलं नाही झालं तर आपला व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ पाहत जा तर तुम्हाला सगळं माहीत पडेल ते अपडेट वगैरे आहे. ठीक आहे रे भाई पुट्टेनो. तर सॅमी झेनले कोण चॅलेंज करते मास्टर स्ट्रॅटेजीज मला तर वाटतं सॅमी झेनले एक चांगला सुपरस्टार चॅलेंज करू शकतो. त्याचं नाव सध्या समोर आलं नाही आलं की मी तुम्हाला सांगतोच. आणि नंतर आहे एलिमिनेशन चेंबरचा रीमॅच. म्हणजे हा मॅच कितवांदा होता हे मला स्वतःलाही नाही माहीत. एलिमिनेशन चेंबरचा रीमॅच म्हणजे ड्रू मॅकेंटायर वर्सेस मॅड कॅप मॉस. पण हा मॅच एक नॉर्मल मॅच असणार आहे. तो एलिमिनेशन चेंबरमध्ये फॉल्स काउंट एनिवेअर मॅच होता. हा एक नॉर्मल मॅच असणार आहे पण हा यांचे दोघांचे मॅच लगभग पाहण्यासारखे असतात. जर का आता या मॅचमध्येही ड्रू मॅकेंटायर जितला तर मला असं वाटते की रेसलमेनियामध्ये हॅपी कॉर्बन वर्सेस ड्रू मॅकेंटायर आपल्याला हा मॅच पाहायला भेटेल पुट्टेनो. तर तुम्हाला काय वाटते ड्रू मॅकेंटायरच्यापेक्षा चांगली बुकिंग झाली पाहिजे की काय तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण डब्ल्यू डब्ल्यू सांगा तर कोशिश करू जमलं ठीक आहे. आणि नंतरचा सेगमेंट अनाऊन्स आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सायनिंग टायटल वर्सेस टायटलच्या मॅचसाठी म्हणजे रोमन रेस वर्सेस ब्रॉक लेसनरचा टायटल वर्सेस टायटलसाठी कॉन्ट्रॅक्ट सायनिंग अनाऊन्स आहे. तर स्मॅकडाऊनच्या शोवर ब्रॉक लेसनर जर रिटर्न होणार आहे पोट्टेनो डबल कितव्यांदा रिटर्न होते काय म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू रिटर्नच अनाऊन्स करते. मला तरी असं वाटतं की डब्ल्यू डब्ल्यूचं कॉन्ट्रॅक्ट सायनिंग कधीच चांगलं गेलं नाही. याच्यात हातापाई तुम्हाला पाहायला भेटेल. मला तर वाटते की तुम्हाला ब्रॉलही पाहायला भेटू शकते. आणि तुम्ही असंही पाहू शकता की रोमन रेंज हा ब्रॉक लेसनरला डिस्ट्रॉय करताना दिसेन. आपल्याला रोमन रेंज हा ब्रॉक लेसनर लय गंध मारताना दिसेन रे भाई पोट्टेनो. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय पाहण्यात आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे पोट्टेनो. तो हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर का तुम्हाला माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा. तो गाड्यांचा आवाज थोडा इग्नोर करा ठीक आहे. मारा सबस्क्राईब करा ते लाल बटन पांढरा करा बटकन